हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये थंडीमध्ये केस खूप गळायला लागतात, केसांच्या भरपूर साऱ्या समस्या आपल्याला जाणवायला लागतात। केस गळणं, केसामध्ये कोंडा होणं, रुकीसुकी केसं होणं, तर त्या सगळ्या गोष्टींवरती आज नैसर्गिकरित्या आपण होम टिप्स पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। आता केस गळती हा प्रकार ना प्रत्येकाच्या घरामध्ये एक नवीनच आजार बनलेला आहे। सगळ्यांनाच माहिती आहे थंडीमध्ये केस खूप गळतात, पण सांगू का, आपलं वाढतं वय किंवा जेनेटिक्स, ताण, नैराशा अशा भरपूर साऱ्या समस्या असतात त्याच्याने आपले केस गळायला लागतात। आपण जर मेडिसिन घेत असू तर त्याच्यानेसुद्धा आपले केस गळती होते। तर आता घरगुती नैसर्गिक उपाय काय करायचा, जर तुमच्या केसामध्ये कोंडा झाला आहे आणि तो कोंडा आपल्याला काढायचा आहे। कोंडा झाला की केस गळायला लागतात, आणि कोंडा का होतो तर आंघोळीला जे आपण गरम पाणी वापरतो ना त्याच्याने केसामध्ये डँड्रफ होतो। म्हणून जास्त गरम पाणी आंघोळीला, केसं धुवायला बिलकुल वापरायचं नाही। तर आता ना तो कोंडा काढण्यासाठी तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा ही स्टेप फॉलो करू शकता। जर जास्त डँड्रफ असेल ना तर केसं धुण्याच्या आधीसुद्धा ही स्टेप तुम्ही फॉलो करू शकता। तर आता इथे नैसर्गिक साहित्यच आपण घेतलं आहे, बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ। तर हे स्किनसाठी आपण दोन्ही पीठं वापरतो, याच्यामुळे कोणताही साईड इफेक्ट होणार नाही आहे। त्याच्यामुळे घरगुती साहित्यच आपण घेतलं आहे, आणि जसं आपल्याला शक्य आहे ना तसं पूर्ण आपल्या टाळूला हे पीठ लावून घ्यायचं आहे। डँड्रफवरती भरपूर फायदेमंद हा उपाय आहे, तुम्ही नक्की करू शकता। पूर्ण पीठ सगळीकडून लावून झाल्यानंतर ना ब्रश घ्यायचा, नवीन ब्रश नाही घेतला तरी चालेल, जुना एखादा ब्रश घ्यायचा, आणि त्याच्याने हलक्या हाताने ना केसांच्या टाळूला आतमध्ये मसाज करायची। म्हणजे जो काही डँड्रफ झालेला आहे ना तर तो निघायला मदत होईल। आणि मेन म्हणजे डँड्रफ झाला की आपण कितीही महागडे प्रोडक्ट वापरतो किंवा घरामध्ये सुद्धा घरगुती रेमेडी तयार करून लावतो, पण तो डँड्रफ जर निघत नसेल आणि वरून तुम्ही किती तेल लावताय, काही लावताय, तर केसांच्या मुळांना पाहिजे असलेलं पोषण जाणार आहे का? नाही जाऊ शकत, कारण का ह्या डँड्रफमुळे एक नवीन थर तयार होतो, आणि या थरावरती जर आपण उपचार केले नाहीत तर मग आपल्याला आपल्या केसांच्या समस्या जाणवायला लागतात। केस गळायला लागतात, झाडूसारखे केस होतात, केस आपले एकदम कडकडीत होतात, कारण का त्यांना पोषणच जात नाही, तर ते केस कसे चांगले मुलायम तजेलदार होणार। तर त्याच्यासाठी ना तुम्ही केस धुण्याच्या आधी बेसन पीठ आणि तांदळाच्या पीठाची स्टेप करू शकता, ज्यांना कोंडा आहे त्यांनी। आता केस धुण्याच्या आधी आणखी एक गोष्ट करायची आहे, तर ती म्हणजे तेल। बऱ्याच जणांना केसांना तेल लावायला आवडत नाही, कारण का तेल लावलं की केस चुपचुपीत होतात असा त्यांचा भ्रम आहे। तर तुम्ही आंघोळीच्या आधी तेल लावा आणि नंतर मग केस वॉश करू शकता। आठवड्यातून तुम्ही 2 तेल लावलं तरी चांगलं आहे। आणि जर जास्तच केसांच्या समस्या आहे, तुम्हाला तुमच्या केसांची भरपूर काळजी आहे, तर रोज रात्री जरी तुम्ही केसांना तेल लावलं ना तरी मस्त असं पोषण केसांना मिळणार आहे। मस्त काळेभोर लांबसडक केस होतात, आणि जरी तुमचे केस गळत असले ना तरी नवीन केसांची ग्रोथ तयार होते। आणि मेन म्हणजे टाळूचं आरोग्य चांगलं होतं, चांगलं सुधारतं, आणि आपले केस मजबूत व्हायला लागतात। आणि जर रेग्युलर आपण आपल्या टाळूचा मसाज करतो आहे, केसांचा मसाज करतो आहे, तर एक चांगली ग्रोथ केसांची होते, केस मस्त होतात, घनदाट केस होतात, आणि चमकदारसुद्धा केस होतात, कारण का पुरेपूर पोषण त्यांना मिळतं आहे आणि आपण वेळच्या वेळी केसांची काळजी घेतो आहे। म्हणून कितीही कामं असले ना तरी आपल्या स्किनकडे आपण लक्ष द्यायचं आणि केसांकडे लक्ष द्यायचं। जर आपल्याला नैसर्गिक नॅचरल एक सुंदर ग्लो आपल्या चेहऱ्यावरती पाहिजे असेल तर ह्या केसांमुळे आणि आपल्या स्किनमुळेच येतो। त्याच्यामुळे त्या दोघांची जास्त काळजी तुम्ही घ्या, आणि घरगुती पद्धतीने म्हणजे काही पैसे खर्च करायचे नाहीत, ह्या ज्या बेसिक टिप्स आहेत ना तर त्या फॉलो करून तुम्ही मस्त तुमच्या केसांची, स्किनची काळजी घेऊ शकता। आता तेल लावून झाल्यानंतर केस असे मोकळेच बांधायचे नाहीत किंवा आंबाडावरती बांधायचा नाही, तर हलकीशी अशी वेणी घालायची आणि वेणी घालून तुम्ही झोपू शकता। तर आता पुढची स्टेप म्हणजे आठवड्यातून एकदा हे तुम्हाला करायचंच आहे, घरगुती हेअर मास्क केसांसाठी बनवायचा। काहीच नसेल ना तर दही घ्यायचं आणि दही केसांना लावायचं। दह्यामध्ये केसांच्या वाढीसाठी लागणारे जे गुणधर्म असतात ना, कॅल्शियम, व्हिटॅमिन, प्रोटीन, लॅक्टिज, हे केसांच्या वाढीसाठी भरपूर फायदेमंद असतात, आणि ते सगळे गुणधर्म ना ह्या दह्यात आहेत। तर ह्या दह्यामध्ये अंडा असेल ना तर अंडंसुद्धा मिक्स करून तुम्ही लावू शकता। म्हणजे अंड्याचा व्हाईट भाग, आपल्याला पिवळा भाग घ्यायचा नाही आहे, तर व्हाईट भाग घेऊन चांगलं फेटून मस्त एक जीव करून केसांना लावायचं, कारण का अंड्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं। नुसतं लावायचं नाही आहे तर खायचंसुद्धा आहे, आणि मुळापासून ते अगदी केसांच्या टोकापर्यंत तुम्ही हा हेअर मास्क केसांना लावू शकता।
या हेअर मास्कमुळे केस आपले सिल्के होतात, केस वाढायला सुद्धा लागतात आणि केसांना एक छान नवीन शाईन येते. तर तुम्ही आठवड्यातून एकदा हा हेअर मास्क बनवून लावू शकता, नाहीतर केळ दही लावू शकता किंवा वेगवेगळे भेंडीचा लावू शकता. मी तर माझ्या व्हिडिओंमध्ये बरेच असे दाखवलेत आणि इथून पुढे सुद्धा तुम्हाला मी दाखवतच राहील. आणि केसांना लावून झाल्यानंतर ना 10-15 मिनटं तरी ठेवायचं, वेळ असेल तर 15-20 मिनटं सुद्धा ठेवा. आणि त्याच्यानंतर आपल्याला केस धुवायचे आहे. तर केस धुताना आपण ना एक मोठी चूक करतो, आंघोळीला गेल्यानंतर हातावरती शॅम्पू घेतो आणि तसाच तो केसांना लावतो, तर व्यवस्थित असा केसांना तो लागत नाही आणि मग आपण जास्त प्रमाणात सुद्धा शॅम्पू घेतो. एकतर ते केमिकल आहे आणि केसांसाठी तर ते घातकच आहे, त्याच्यामुळे लिमिटमध्ये घ्यायचं आणि घेतला ना की मग्यामध्ये घ्यायचं, कोमट पाणी घ्या मग्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तो शॅम्पू मस्त मिक्स करून घ्या, फेस झाला पाहिजे. आणि नंतर मग केस धुताना तेच पाणी आपल्या केसांना वापरायचं आहे. आता आंघोळी करताना, केस धुताना हिवाळ्यामध्ये गरम पाणी घेण्याची भरपूर आवड असते, पण कोमट पाणी घ्या, आपल्या शरीराला सहन होईल तसं पाणी घ्या आणि त्याच्याने आपले केस वॉश करा. नाहीतर मी मगाशीच सांगितलं की जास्त गरम पाणी घेतलं की केसामध्ये कोंडा होतो. ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत ना, त्याच तर आपण फॉलो करत नाही आणि फॉलो करत नसल्यामुळे मग ह्या अशा गोष्टी घडतात आणि मग म्हणायचं की माझे केस गळत आहेत, माझ्या केसामध्ये कोंडा झाला आहे. पण ह्या छोट्या ज्या स्टेप आहेत ना, टिप्स आहेत ना, तर त्या फॉलो केल्या ना तर ह्या समस्या बिलकुल येणारसुद्धा नाही आहेत. आणि खास करून ना थंडीमध्ये कोंडा व्हायला लागतो, म्हणून थंडीमध्ये जास्त करून केसांची काळजी घ्या आणि आठवड्यातून 2 केस धुवायचे आहेत, जास्त काही केस धुवू नका. आणि केस धुतल्यानंतर ना कॉटनचा टॉवेल तुम्ही केस पुसायला घेऊ शकता, नाहीतर ना आपल्या कॉटनच्या ओढण्या असतात ना त्यासुद्धा सगळ्यात बेस्ट, एकदम हलक्या असतात आणि आपली केस नॅचरली ड्राय व्हायला सुरुवात होते. आणि मी तुम्हाला इथे सांगेल की नॅचरली केस ड्राय करा, काहीही ड्राय मशीन वापरू नका. असं वाटतं की आता त्या माझ्या मैत्रिणीकडे आहे ना, तर माझ्याकडे सुद्धा असली पाहिजे, कशाला काय गरज आहे दुसऱ्याकडे आहे म्हणून आपल्याकडे असलंच पाहिजे, अजिबात चांगलं नसतं ते केसांसाठी. आणि भरपूर अशा गोष्टी आहेत ना की दुसऱ्याच्या बघून आपण आणतो पण ते चुकीचं आहे. जितकं नॅचरल करता येईल ना तितकं आपल्यासाठी, आपल्या केसांसाठी, आपल्या स्किनसाठी फायदेमंद आहे. आणि ऊन घ्यायला विसरू नका, व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी केसांसाठी एकदम बेस्ट असतं. कारण का ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला फ्री मिळत आहेत ना, तर त्या फ्री घेण्याचा प्रयत्न करा, बिलकुल टाळायचं नाही. त्याच्यामुळे सकाळी 10-15 मिनटं काढा वेळ आणि उन्हामध्ये जाऊन थांबा. कपडे वाळत घालायला गेलात ना तरी तिथे तुम्ही थोडा वेळ थांबू शकता आणि व्हिटॅमिन डी घेऊ शकता. कारण का जर सप्लिमेंट घ्यायची झाली ना तर त्या इतक्या महाग आहेत व्हिटॅमिन डीच्या, त्याच्यामुळे हे नॅचरली ऊन आहे ना तर ते नक्की घ्या. कारण का फक्तच स्किनचे आणि केसांचेच प्रॉब्लेम होत नाहीत व्हिटॅमिन डीची कमतरतेमुळे, तर आपल्या हाडांचे, दातांचे, सांधेदुखी, वात येणं ह्या सगळ्या समस्या आता हिवाळ्यामध्ये जाणवतात ना, तर ह्या व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे. म्हणून सांगते की हे फ्री भेटणारं ऊन घ्या 10-15 मिनटं, जास्तसुद्धा घेऊ नका, जास्तसुद्धा घातक असतं, म्हणून लिमिटमध्ये घ्यायचं आणि खास करून सकाळचं घेण्याचा प्रयत्न करायचा. तर आता इथे केस धुतल्यानंतर मी थोडा वेळ उन्हामध्ये थांबले आणि आता केस विंचरण्यासाठी ना त्यासाठीसुद्धा एक चांगले कंगवे आपल्या केसांसाठी घ्या. इतकी आपण काळजी घेतो आहे म्हटल्यानंतर केस विंचरण्यासाठीसुद्धा एक चांगला कंगवा आपल्याकडे असला पाहिजे. मग तुम्ही वुडनचा किंवा मेटलचा कंगवा तुम्ही वापरू शकता, प्लॅस्टिकचा कंगवा थोडासा इग्नोर करा. आणि जर घेतलाच ना तर तो मोठा कंगवा घ्यायचा आणि दात लांब असलेला कंगवा घ्यायचा, म्हणजे इझिली आपण आपले केस विंचरू शकतो, गुंतासुद्धा इझिली निघतो. नाहीतर मग आपण छोटे कंगवे घेतले ना की मग ते गुंता काढायला आपण छोट्या कंगव्याने एकतर येत नाही आणि कसंही आपले केस आपण ओढतो. तर हलक्या हाताने आपण आपले केस विंचरायचे आहेत. लग्नाच्या आधी केस माझे मस्त होते, अगदी कमरेच्या खाली होते आणि भरपूर जाड असे केस होते. पण मी मगाशीच म्हटले ना की वाढत्या वयाचा असर किंवा ताणतणाव, हवामानातील बदल आणि मेन म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर, कारण का शरीरामध्ये भरपूर बदल होतो आणि त्याच्यामुळे सुद्धा आपले केस गळतात. पण नैसर्गिकरित्या तुम्ही अशा पद्धतीने जर केसांची काळजी घेतलीत ना तर आपले केस खरोखर चांगले राहतात आणि वाढतात सुद्धा, पण इतके पण नाही वाढत. आता इतके व्हिडिओ आपण बघतो की तुमचे इतके मोठे केस होतील 30 दिवसामध्ये, 40 दिवसामध्ये, असा थंबनेल असतो खरं. पण सांगू का, आपले जेनेटिक जशी केसांची ग्रोथ असेल ना तशीच ग्रोथ होते. आता माझी ना कमरेच्या खालपर्यंत केस वाढायची, पण आता ना कमरेच्या खालपर्यंत वाढतात पण एकदम शेपटा होतो. आणि मग असं जर होत असेल ना तर 3-4 महिन्यातून केसांना ट्रिमिंगसुद्धा करायची. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण महत्त्वाचं म्हणजे आपला आहारसुद्धा चांगला असला पाहिजे, आतून आपल्याला चांगलं पोषण मिळालं पाहिजे. कारण का सगळ्यात मेन पार्ट असतो तर
ते म्हणजे आपला डाएट, आपण काय खातोय. जर आपण चांगलं खात असू ना तरच ते आपल्या चेहऱ्यावरती केसांवरती दिसणार आहे. म्हणून आहारसुद्धा चांगला घ्या. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. धन्यवाद.